आणि मुंबईमध्येच आपण प्रतिबंध जरा कडक केला होता. आता गुढीपाडवाचे निर्मित आणि सगळे जे सण येतात, इथे रमजान येत आहे, आंबेडकर जयंती वगैरे सगळे जे येणार आहेत, ते सर्वात लक्षात घेऊन जे आहे प्रतिबंध आपण कमी केलेले आहेत. आता चोपे साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे ते काय काय निर्बंध उचलण्यात आलेले आहेत, कारण आत्तापासून मुंबईमध्ये सरसरळ चाललं पाहिजे. पण लोकांनी थोडी काळजी घेऊन स्वतःहून मास्क लावला तर बरं आहे. ते काँग्रेसचे शिवसेनेच्या संबंधी भूमिका अशी आहे की आता काँग्रेसने हिंदुत्ववादाकडे मत होत आहे. मला वाटत नाही की कोणाला कोणाला कोणाबद्दल बोललं पाहिजे. सगळ्यांनी आपल्या आपल्या पार्टीची जे विचारधारा आहे त्या विचारधाराने पुढे झालं पाहिजे. सगळ्यांची विचारधारा एकच असली पाहिजे की देशमध्ये सगळं एकत्र राहिलं पाहिजे आणि देश प्रगती केलं पाहिजे. शेवटी देश प्रथम येतोय. जे देशाचा झेंडा काढून काही दुसरे झेंडे फेडवत असतील आणि देशाच्या संदर्भात काही नवीन नवीन बोलत असतील किंवा आपल्या देशाचं जे कायदे व परंपरा आहे त्याचे विकृत जाऊन काहीतरी करत असतील आणि केंद्र सरकार जर त्याच्यावरती लक्ष देत नसणार तर कुठेतरी हा देशासाठी योग्य नाही. आज युपीएचा सातबारा हा काँग्रेसकडे आहे, कुठेतरी हा सातबारा बदलण्याची गरज आहे अशा पद्धतीने महापालिका आयुक्तांना की जो राणीच्या बागेमध्ये जे टेंडर हायवे कन्स्ट्रक्शन किंवा स्कायवेला देण्यात आला होता, जे 200 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आज बीएमसीने रद्द केलं आहे, त्या संदर्भात तुमची हो त्याची तुम्ही सगळी बातमी केलेली आहे. मीच पत्र लिहिलं होतं की जे काम चालू होतं त्यामध्ये जे रेट देण्यात आला होता फार पटीने जास्त होते आणि कुठेतरी मुंबईचं संरक्षण करणं किंवा मुंबईकरांचे पैसे वाया जाता का म्हणावं त्यासाठी पत्र लिहिलं, त्या अनुषंगाने शहानिशा करून ते टेंडर कॅन्सल करण्यात आले. युपीएचा सातबारा हा काँग्रेसकडे आहे, कुठेतरी तो बदलण्याची गरज आहे अशा पद्धतीच्या सामन्यामधून एक आग्रहलेख आलेला आहे. कसं पाहिजे जर तो खरंच काँग्रेसचं नेतृत्व बदलण्यासाठीच असं आहे की सगळे आपल्या आपलं ज्ञान वाटत असतात. जे आहे ते आहे. काँग्रेस पक्ष हा अख्ख्या देशामध्ये आहे, प्रत्येक राज्यामध्ये आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. आता कोण काय बोलतो त्याच्यावरती मी बोलणं योग्य काय? आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तुम्ही नाराजी व्यक्त केली, तुमच्यावर ज्या पद्धतीने गुन्हा दाखल केला तुम्ही नाराजी व्यक्त केली. अरे कोण कुठे येऊन काय बोलतो, कशाला नाराजगी? आम्ही आमचा सरकार आणि आम्ही नाराजी काय करणार? आमचा सरकार आणि आम्ही सरकार आहोत. आम्ही आमच्यावरती गृह खातं तुमच्याकडे नाही, गृह खात्याच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले. मुख्यमंत्री जे आहेत ना ते सक्षम आहेत आणि योग्य कारवाईवरती योग्य ते ठाम असतात. जे चूक झाली तिथे चूक असतं, जिथे करायचं असते तिथे करणार. म्हणजे नाराजगी व्यक्त केली असं नाही. शेवटी राज्य किंवा देश हे कायद्याने चालतोय आणि कायद्यामध्ये जे खरं असतं ते खरं असतं, जे अयोग्य असतं ते अयोग्य असतं. तुमच्या 25 आमदारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, सोनिया गांधींची वेळ पण मागितली. असं कोणी तुम्हाला लिहून दिलेलं आहे मला सांगा? आमदार नाराज आहेत, आमदार तिकडे जात आहेत, कुठल्या तरी प्रेसकडे एक असं काय कोणाचं ऍप्लिकेशन आहे का? कोणाकडे आहे का? पत्र आहे, पत्र आहे. मला तर याच्या संदर्भात माहिती नाही. जर तुमच्याकडे पत्र असतील तर ज्या आमदारांनी दिलं आहे किंवा ज्या मंत्र्यांनी दिलेलं आहे त्याला जाऊन विचारा. मला मला या संदर्भात काहीच माहिती नाही. काढला मास्क असं आहे की आजच्या स्थितीमध्ये मुंबईमध्ये केसेस अजिबात नाही सारखे आहेत आणि राज्यामध्ये पण नाही. पण आता सगळी सणं येत आहेत, मग गुढीपाडवा येणार आहे, आता रमजान येणार आहे, बरीच काही सण वगैरे येत आहेत. ते सर्व लक्षात घेऊन मला वाटत नाही की आता कठोर निर्बंध ठेवायची गरज आहे. जेव्हा गरज होती आम्ही बँड झालो नाही. भारतीय जनता पार्टी त्या टायमाला सांगत होती की तुम्ही सगळे मंदिरी मस्जिदी आणि सगळे गुरुद्वारा खोलून टाका, ST खोलून टाका, त्याच्यानंतर ट्रेन चालू वगैरे करा. कुठलीही सरकारचं पहिला लक्ष जे असतं ते लोकांचं जीव कसं आपल्याला वाचवता येईल ते असतं. आम्ही कुठेही बँड झालो नाही. आता आम्हाला सरकारला वाटतोय की बाबा ठीक आहे, आता निर्बंध आपल्याला कठोर करायची गरज नाही, तर आम्ही काढलं. आता ते लोकांनी विचार करावा की सरकार जे निर्णय घेतला ते त्यांच्या हिताचा होता की जे विरोधी पक्षाचे नेते बोंबाबोंब करत होते ते त्यांच्या हिताचं होतं, हे लोकांनी त्याच्यावरती निर्णय घ्या. नाही, आज या संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली आहे आणि कोरोना काळामध्ये काही गुन्हे असे होते जे स्टुडंटवरती घेण्यात आले, काही नोकऱ्यावरून येत होते त्यांना माहिती नव्हती ते करण्यात आले.
जिथे मोठे ग्रीव्हेन्सीस झाले नाही, जिथे मोठी मारहाण झाली नाही, जिथे म्हणजे पोलिसांना मारहाण झाली असेल किंवा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली असेल, असे केसेस बाजूला ठेवून जे बाकी काही गुन्हे लोकांवरती दाखल केले असतील ते मागे घेण्यात येणार.